आता पाहणार आहोत धुळ्यातील नागरिकांच्या समस्या, आवाज लोकशाहीच्या मधून. नमस्कार, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आवाज लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहोत. आज आपण धुळे बस स्थानकामध्ये आलेलो आहोत. या बस स्थानकामध्ये माझ्या पाठीमागे पाहू शकता ज्या पद्धतीने नाशिक बस स्थानक इथं आहे, बायपासचं जे काही इथं बस स्टँड आहे इथून प्रवाशांना तिकीट दिलं जातं, परंतु दरवेळेस या बस स्थानकामध्ये मोठ्या अडचणींना प्रवाशांना समोरं जावं लागत आहे. नेमक्या काय अडचणी आपण इथल्या सामाजिक कार्यकर्ते असेल, शिवसेनेचे पदाधिकारी असेल यांच्याकडनं देखील जाणार आहोत आणि सामान्य प्रवाशांकडनं देखील आपण जाणार आहोत की नेमक्या काय अडचणी इथं आहेत. पार्किंगचा सगळ्यात मोठा विषय या ठिकाणी आहे, कारण की जे प्रवासी असतात ते खूप गडबड होऊन असतात. प्रत्येकाला आपल्या आपल्या ज्या ठिकाणी जायचं त्या ठिकाणी गाडी प्रत्येकाला पकडावी लागते. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्याच ठिकाणी प्रवासी त्या ठिकाणी त्याचं स्वतःचं वाहन लावतो. परंतु महामंडळाने देखील यासाठी सुविधा पुरवल्या पाहिजे. ज्या ठिकाणी पार्किंग त्या ठिकाणी बोर्ड लावले पाहिजे. पार्किंगसाठी मोठ्या मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. त्या ठिकाणी 3 खिडक्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ज्येष्ठ नागरिकांसाठी, दिव्यांगांसाठी आणि एक जनरल खिडकी, अशा 3 खिडक्या देखील या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही. आता सध्या बघा, परीक्षा सुरू आहेत, जेणेकरून 10वी 12वीचे पेपर असतात. खेड्यापाड्यामध्ये कुणाकडे 2-व्हीलर नसेल, बाईक नसेल, तर त्या एसटीने प्रवास करतात विद्यार्थी. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सोयीस्कर असा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रशासनाने देखील त्या ठिकाणी लक्ष घालावं. बायपास अतिशय महत्त्वाचा धुळेकरांचा तरी प्रवासाचा, कारण जाऊन परत येणं आणि जो व्यापारी वर्गाचा आहे त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाची बायपास आहे. आणि अशा सुविधाचा विषय केला ती बायपास इतकी खडखड वाजते, त्याच्यातून आम्हीही प्रवास केलेला आहे. तिला जाता 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 ज्या आता रोड खूप चांगले झालेले आहे, वास्तविक पाहता आपला वेळ वाचला पाहिजे कुठल्या, म्हणजे जसं मालेगाव असेल म्हणून बायपास हे नाव दिलं आहे, पण तरी देखील जो टाईम लागायचा तोच टाईम लागत असतो. स्वच्छतेचा या ठिकाणी प्रश्न तर आहेच, परंतु दुसरा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सुरक्षिततेचा एक प्रश्न आहे. या ठिकाणी CCTV कॅमेरे असून ते कार्यान्वित नाही आहेत. नंतर आपण त्या ठिकाणी मुख्य इमारतीमध्ये बघू शकता की त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे, परंतु त्या ठिकाणी आता देखील तिथे पोलीस कर्मचारी नाही आहेत. जे विभाग नियंत्रक आहे आणि डेपो मॅनेजर आहेत त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितील की आपण या ठिकाणी लवकरात लवकर, स्वच्छतेचा प्रश्न तर आहेच परंतु CCTV कॅमेरे कार्यान्वित करून या ठिकाणी महिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांची देखील या ठिकाणी सुरक्षिततेचा प्रश्न आपण मार्गी निकाली काढायचा आहे. माझी अशी आपल्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण हा आवाज, आमचा जनतेचा आवाज, आपण हा अधिकाऱ्यांपर्यंत हा पोहोचवला पाहिजे आणि ही जी सुविधा आहे ही तात्काळ या ठिकाणी बंद केली पाहिजे. आणि या ठिकाणी ज्या ज्या अडचणी आम्ही सांगितल्या असतील त्याच्यावर निश्चित उपाययोजना या झाल्या पाहिजे. जे काही खाद्य पदार्थांचे विक्रेते असतील किंवा बाटलीबंद पाणी विक्रेते असतील यांच्याकडून जर काही अशा प्रकार होत असतील तर निश्चितपणे येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यात लक्ष घालू. ग्राहकांनी त्यांचा व्यवसायही केला पाहिजे आणि ग्राहकांची सेवाही झाली पाहिजे, त्या दृष्टीने येणाऱ्या काळात शिवसेनेच्या वतीने पाऊल उचलले जातील. आणि पाणीची जी समस्या आहे ती सगळेच जे काही प्रवासी आहेत त्यांना बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिताच येईल अशी काही नसते. त्याच्यामुळे जे गोरगरीब लोक आहेत ते त्यांना मोफत पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. या नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्यात. नागरिकांचा ज्या काही या अडचणी होत्या, या अनेक अडचणी ज्या होत्या या विभाग नियंत्रकापर्यंत पोहोचल्यानंतर किमान या गोष्टीकडे विभाग नियंत्रक लक्ष देतील का हे पाहणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर धुळे बस स्थानकामधील ज्या काही या समस्यांचा पाडा आहे हा पाडा थांबतो का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. अन्यथा शासनामध्ये किंवा सरकारमध्ये असून सुद्धा आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा शिवसेना महानगरवर्तीच्या वतीने शिंदे गटाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी यावेळेस दिलेला आहे. कॅमेरा पासून गणेश पाटील सह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.